इचलकरंजी इथं मुख्य मार्गावरील तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाच्या होलसेल विक्रेत्याच्या दुकान आणि गोदामावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात तब्बल चौदा लाख बारा हजार चारशे पन्नास रुपयांच्या देशी विदेशी सिगारेट जप्त केल्या दिलीप एजन्सी असं दुकानाचं नाव असून या प्रकरणी सुहास कनवाडे विरोधात गुन्हा दाखल झालाय विशेष म्हणजे जप्त केलेल्या सिगारेट पाकिटवर उत्पादक किंमत आणि शासन नियमानुसारच्या बाबी नबूद नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली शासनानं बंदी घातलेला सुगंधी सुपारी तंबाखू गुटकाळी अन्य तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात कर्नाटकमधून महाराष्ट्रात येत असल्याचं अनेक वेळा पोलीस कारवाईतून स्पष्ट झालंय आता इचलकरंजी शहरात देशी विदेशी सिगारेटही विक्री होत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली त्यानुसार मुख्य मार्गावरील तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाचे होलसेल विक्रेते दिलीप एजन्सी या दुकानावर छापा टाकला शासन नियमांचं उल्लंघन करून सुहास कनवाडे हा देशी विदेशी सिगारेट विक्री करताना मिळून आला पोलिसांनी सिगारेट पाकिट तपासली कोणताही वैधानिक इशारा नसलेले उत्पादक आणि किंमत नसलेले देशी विदेशी कंपन्यांचे एक लाख ब्याण्णव हजाराच्या सिगारेट मिळवून आल्या याबाबत अधिक विचारणा केली असता मालक सुहास कनवाडे यानं उडवाउडवीची उत्तरं दिली कनवाडे याच्या गोदामातही तपासणी केली असता बारा लाख वीस हजाराचे तीन प्रकारचे चौतीस बॉक्स मिळून आले या कारवाईत एकूण चौदा लाख बारा हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितलं ज्या शिगारेटला बंदी आहे अशी विदेशी शिगारेट तो अवैधरित्या विकतो आणि त्याचा साठा त्याने बाळगून ठेवलेला आहे मिळालेल्या बातमीची आम्ही गोपनीय बातमीदार मार्फतीने खात्री करून त्या ठिकाणी पंचासष्ट छापा टाकला असता अशी दोनशे बावीस बॉक्स मिळून आले की ज्या मार्केटमध्ये विकण्यास परवानगी नाही आहे जवळपास चौदा लाख बारा हजार चारशे ऐंशी रुपयाचा अवैध शिकारेटचा सा जात साठा पोलिसांनी आरोपी नामे सुहास आनंदराव कनावडे याच्या ताब्यातून त्याच्या दुकानातून आणि गोडवांमधून जप्त केलेला आहे या याप्रकरणी कनवाडे विरोधात सिगारेट तंबाखू उत्पादन अधिनियमानुसार गुन्हा दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक तबस्सू मगदूम पोलीस नाईक सचिन मगदूम फिरोज बेक राम पाटील अमर कदम यांनी सहभाग घेतला